शिक्षण पुरत पूर्ण करत मी माझं यूट्यूब चॅनल चालवते आणि ज्या लोकांना माझे लो व्हिडिओ आवडतात मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते ज्यांना आवडत नाही त्यांनी बघू नका विषय संपला आणि विथ दुसरे राहिलं की मला काही ट्रेंडिंगमध्ये यायचं नाही किंवा मला काही पैसा कमवायचा नाही ह्याच्यातून मला जर ह्या युट्यूबच्या पैशाने माझं भागलं असतं ना तर मी आज काम सोडून दिलं असताना बसली असते व्हिडिओ बनवत पण मला आहे ना ते नाही करायचं मी पंधरा हजारासाठी इथं नसते आली कामावर दिवसभर मी दिवसभर मला जर युट्यूबच्या ह्याच्यातनं पैसे भेटत असतात ना तर व्हिडिओज बनवत बसले असते दिवसभर आणि दिवसभर व्हिडिओ बनवूनच टाकला असतं आणि त्यातनंच पैसे कमावला असतं मग त्या पैशाची मला काही गरज नाही ती येतात ती, या ती ये एक काय म्हणतात ना ती निसर्गानं किंवा देवानं दिलेलं ही आहे देणगी आहे ती मला भेटते या त्याचा मी काही विषय नाही पण मला इथं काम करायचं आहे आणि मी काम आयुष्यभर करणं करत राहणार आहे आणि कसं असतं कुठंही एखादी मुलगी माझं इथून पंचवीस ते पंचवीस किलोमीटर असेल घर आणि मी इथं राहते बारामतीत बारामतीत मी रूम घेतली आहे रेंटवरती आणि मी तिथं राहते मला काही लाज वाटत नाही की रूमवर राहणं कारण मला माहिती आहे की मी आज कशी आहे आणि कशी राहते आहे माझ्या माझ्या पद्धतीनं मी राहते कसं असतं माहिती आहे का माणूस बिघडण्यात स्वतः तो जिम्मेदार असतो मग आपल्याला कळतंय ना आपण कसं राहायचं आज दोन वर्ष झालं मी राहतीये दोन वर्ष झालं मी दीड वर्ष झालं काम करतीये आणि आज दोन वर्ष झालं मी बारामतीत राहतीये त्यामुळे ना मला कुणी कुणाला सांगायची गरज नाही की मी कशी राहते काय करते त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टींकडे तर मला <laughs> लक्ष द्यायला वेळच नाही माझी जिंदगी एवढी बिझी झाली की मला सकाळी रोज पाच साडेसहा साडेसहा सहा, सहा, सहा किंवा साडेसहाला उठावं लागते स्वयंपाक बनवावं लागतं स्वयंपाक बनवून इथं कॉ जॉबवरती यावं लागते जॉब केल्यानंतरनं तुम्हाला सांगते संध्याकाळी घरी जाते मी सात संध्याकाळी सहा वाजता माझी सुट्टी होती सहा सहा ते सात मी डाय ड्रायविंग स्कूल करते आणि तिथून सात वाजता घरी जायला मला साडेसात वाजतात साडेसात वाजता मी घरी गेल्यानंतरनं तिथून पुढं माझा स्वयंपाक माझे काही कपडे असतील ती सगळे कामं आणि त्याच्यानंतरनं मग माझा मोबाईल असं असतं माझं शेड्यूल असेल मला जास्त वेळ पण नाही आहे की जेणेकरून मी तुमच्यापर्यंत रोज, रोज रोज मी रोज रोज व्हिडिओ बी टाकत नाही मी दोन दोन चार चार दिवसाला एक एक व्हिडिओ बनवते कारण मला रोज रोज व्हिडिओ बनवायला टायमिंग पण नाही आहे लो मी लोकं मला म्हणतात तुम्ही रोज व्हिडिओ बनवा रोज व्हिडिओ बनवा मला रोज व्हिडिओ बनवायचा बनवायला वेळ कुठे आहे वे एवढी व्यस्त जिंदगीमध्ये एवढ्या फालतू गोष्टी बघायला पण वेळ नाही मला आता त्याच्यामुळं काही गोष्टी अशा असतात आयुष्यातमध्ये आयुष्यामध्ये की त्या होऊन जातात आणि त्या जा झालेल्या चांगल्या असतात त्याच्यामुळं आत्ता आत्ता माझी लाईफ खूप चांगली आहे आणि मी ह्यातून पुढं खूप पुढं जाणार आहे ना की मागं येणार आहे मला पुढंच जायचं आहे आणि पुढंच जाणार आहे मी एका वर्षामध्ये एवढं डेव्हलप करू शकते ना एक ते दोन वर्षात तर मी अजून किती डेव्हलप करते ना दाखवूनच देणार मी म्हणतात ना एक जिद्द असती आणि ती जिद्द मी ठेवली आहे कितीही इज्जत गेली ना माझी कितीही कितीही जाऊ द्या इज्जत मी त्याची परवा करणार नाही मला फरक पडत नाही मला फक्त पुढे जायचंय मला मागं नाही यायचं आज इथपर्यंत उंच भरारी घेतली ना हिथून खाली नाही येणार मी आता कितीही पंख काटलं ना काट तरी मरेपर्यंत लढणार आणि लढणारच कितीही पंख काटायचा प्रयत्न करू दे माझा मी जाणार म्हणजे जाणारच पुढं आज फोर व्हीलर शिकणार आणि नाही दोन महिन्यात फोर व्हीलर फोर व्हीलर घेतली ना मी माझं नाव बदलून ठेवणार मी माझं बाप लोकाचा गाडी चालवतो ना आज त्याची गाडी त्याला घेऊन देणार मी आणि माझ्या आई लोकाच्या घरी खुरपाय जाती ना नाही एकर भरतीला तिला घेऊन घरचं खुरपाय लावलं तर माझं नाव पण रुखसाना शेक नाही कसं असतं माहिती आहे का मित्रांनो एखाद्याची सहनशीलता असते त्या सहनशीलता संशिल्ता, सहनशीलताला कुणीही करू नका आणि तुम्ही लोक मला जी कमेंट करताय आणि कुणीही वडून घेऊ नका नाहीतर लगेच वडून घ्यायची सवय आहे माणसांना मी माझ्या फॉलोवर्सला सांगते आहे की मला कमेंट करू नका आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांना व्हिडिओ बघा ज्यांना नाही आवडत त्यांना बघू नका आणि ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील ते तिकडं दुसरीकडे अकाउंट पडलेले तिकडे जाऊन विचारा मला काही प्रश्न विचारू नका मला आता मागं जायचं नाही आता मी इथपर्यंत आली ना हिथून मागं नाही जाणार मी इथून पुढंच जाणार आणि जातच राहणार माझ्या स्वतःच्या जीवावर एकटीच्या एकटी बाईक काय करू शकते ना ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारण मी दीड वर्षात जे केलं ना इथपर्यंत आली काही लोकांना झालं आहे ती दीड वर्षात मी इनं एवढं डेव्हलप केलं एकटीच्या जीवावर एवढं डेव्हलप केलं माझा बाप लोकाच्या गा, दारात गाडी चालवतो रातरात दिवसभर डोळं फोडतो आणि माझ्या आई लोकाच्या बांधाला कामाला जाती पण त्यांनं कामाला जाऊन मला एवढं मोठं केलं आणि कसं असतं माहिती का कुठल्या कामात लाज नाही काय बी करू द्या एखाद्याच्या घरी धुनी भांडी करून द्या आज किती तरी आई धुनी भांडी करून आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला मुला घालते त्या मग माझ्या आईने काय वाईट केले ती तर जाती लोकांच्या दा दारात कामाला आणि मला सांभाळलं तिनं काय ना का तिची हैसियत होती की ती एकाच पुरीला सांभाळू शकते म्हणून तिने एकच पोरगी केली पन्नास पोरं नाही केली तिची हैसियत होती कृपून मी बाबा माझ्या एकाच पुरीला सांभाळू शकते त्यामुळे तिने एकच पुरगी केली आणि आता ती ती तिची हैसियत तिचं संपलंय आता सगळं आता माझा नंबर आहे आता मी मला फरक नाही पडत माझं लग्न हो नाही हो मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही की माझं लग्न झालं की माझ्याशी कोण लग्न करणार नाही मला काय फरक पडत नाही काही किती बाय काही एकटे राहतात आणि मी एकटी राहिली म्हणून काय फरक पडतोय मग मला मला फक्त एवढं सांगायचं आहे माझे फॉलोवर्स जे आहेत त्यांना मला एकच आहे की तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करू नका मी जे काय आहे ती दिगली करते मी असं तोंडाचा वापसा घालवत बसत नाही त्याच्यामुळं तुम्ही मला काहीही कमेंट करून प्रश्न विचारू नका फक्त मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आणि मेहरबानी करून माझ्या कमेंट बॉक्समध्ये या आणि चांगल्या कमेंट करा नाही वाईट करा वाईट करायचे असतील ना तर करू नका ना संपला विषय वाईट करा तुम्हाला वाईट वाटते का नाही मी चुकीची आहे एक मिनिट एक मला सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला वाटते का नाही मी चुकीची आहे मी चुकीची आहे मी चुकी, चुकी केली के 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 या मी लपडी केल्यात या थोडक्यात अफेअर केलं या माझं दहा पंधरा बी एफ आहे तुम्ही माझ्या ह्याला अनसबस्क्राईब करून टाका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि माझा व्हिडिओ बघू पण नका संपला विषय ह्याच्या पलीकडे तुम्ही दुसऱ्याला ना येऊन नावं ठेवून आपल्या घरातलं आपल्या पायाखालचं बघायचं लोकाच्या नावं ठेवून काय उपयोग आहे तुम्ही मला बोलूच नका कारण आहे ना कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक मोड येत असतो आणि माझ्या आयुष्यात तर लय मोड आल्यात आहे आणि ती मोड ढकलून ढकलून मी पुढे चालली आहे आणि जाणारच मी मागं येणार नाही मला एवढंच तुम्हाला सा सगळ्यांना सांगायचं होतं की माझ्या ह्याच्यात कमेंट करून मला त्रास देऊ नका आणि तुम्ही किती कमेंट केली तरी आता मला फरक पडत नाही टिकटॉकला एवढ्या घाणघाण कमेंट मी सहन केल्यात आणि ह्या तर काहीच नाही त्या ह्यात फक्त तुम्ही म्हणताय येऊ लपडं केलं लपडं केलं लपडं केलं दुसरं तुम्ही काहीच म्हणत नाही अरे मी वीस नाही मी पन्नास लपडी करू द्या काय फरक पडणार आहे कुणाला आता कुणाला काही फरक पडायची काही गरज नाही दहा दहा नवर केलं आणि वीस लपडी केली ना तरी कुणालाच फरक पडायची काही गरज नाही ज्यानं त्याने आप आपल्या लाईफमध्ये सुखी राहावं आणि हो, मला पण राहून द्यावं आणि तुम्ही पण मित्रांनो तुमच्या लाईफमध्ये सुखी राहावा मला काय कुणाला ते म्हणतात ना हे करायचं नाही काय पैशासाठी त्यांचं बदनामी करून पैसे कमावायचे नाहीत मला माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब करा मी तुम्हाला म्हणत नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करून टाका अनसबस्क्राईब काय फरक पडत नाही मला माझं ह्याच्यावर जीवन नाही चाललं मी माझ्या किमतीवर जीवन जगती मी माझ्या घामाच्या पश कष्टाच्या पैशाचं खाती यूट्यूबचा एक रुपया पण मी अजून काढला नाही किंवा खराचला का नाही काय करायचं आहे मला त्या पैशाचा मला काय उपयोग आहे जर मला तिथनं एवढंच पैसे येत असतं तर काम कशाला केलं असतं पंधरा हजारसाठी तीस चाळीस पन्नास हजार रुपये महिना कमावला असता मी तर मला नाही त्याची गरज काय फक्त एक व्हिडिओ मी बनवती त्यातनं माझं चॅनल व्हायरल झाला त्यातनं मला सपोर्ट भेटला तुमच्या लोकांचा तुम्ही लोकांनी मला प्रोत्साहन केलं म्हणून मी आज इथं आली आणि म्हणून मला उत्सुकता भेटली की बाबा नाही आपण पण व्हिडिओ बनवावे आपण पण ब्लॉग बनवावेत आपण पण हे करावं आपण पण ते करावं कुणाला वाटत नाही आज की आपण हे करावं आपण ते करावं जे आहेत ना काही बरेचसे चॅनल ते माझे नाव घेऊन मला मेन्शन करून माझ्याबद्दल वाईट सोईट बोलून पैसे कमावतात त्यांना तुम्ही नाही विचारा जाणार की तुम्ही कशाला त्यांचं हे करताय म्हणून तुम्ही सगळे मी फक्त ऐकून घेते किंवा मी सगळ्यांच्या कमेंट वाचत असते किंवा त्या मला वाईट वाटल्या मी डिलीट करून टाकत असते मी कोणाच्या कमेंटला स्क्रीनशॉट काढून ती सगळीकडे व्हायरल करत नाही कारण कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाची बोलण्याची एक पद्धत असते प्रत्येकाचा बोलण्याचा एक जै 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 विचार असतो जे त्याचा विचार वेगवेगळा असतो मी प्रत्येकाला जाऊन घरी सांगत नाही बसणार अहो तुमचा विचार असा आहे तुम्ही असा बदलत राहा तुमचा विचार जसा आहे तसा तुमचा राहू द्या तो तुमच्या पशी आणि मला काय फरक पडते ह्या सोशल मीडियावर फक्त आब्रूत जाते दुसरं काय जात नाही कुणाचं काही जात नाही मध्ये सुद्धा सोशल मीडियावरती जो जे प्रकरण चाललं होतं त्यात ज्या त्या बायका डॉलर कमवून मोकळ्या झाल्या आणि आता सुद्धा तेच प्रकरण चालू झाले हो आणि जे ती माणसं डॉलर कमवून मोकळी होणार आहे ती आणि तुम्ही लोक नुसतं व्हिडिओ बघून नाही ना डॉलर मिळवून देणार आहेत आता सुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ बघणार ना ह्यातनं सुद्धा मला पैसे भेटणार आहेत काय भेटणार आहे पैसे भेटणार आहेत तुम्ही माझी मी अफेअर केलं मी लपडी केलं त्यात तुमचा काय फायदा आहे तुमचा काहीच फायदा नाही तुम्ही नुसतं व्हिडिओ बघणार तुम्ही येऊन कमेंट करणार संपला विषय तुमचा बस एखाद्याला वाईट बोलणार 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 त्याचं खचीकरण करणार संपला विषय दुसरं काहीच करणार नाही तुम्ही आणि फक्त आम्हाला पैसे मिळवून देणार आहे तुम्ही कारण मी म्हणते का मला पैसे भेटत नाहीत भेटतात ना भरपूर भेटतात आता तर लय भेटताल आता तर ह्या महिन्यात तर लय भेटत्याल मग सांगू शकत नाही लाखभर रुपयाच्या वर पेमेंट येईल मला ह्या महिन्यात आतापर्यंतच पाऊन लाखापर्यंत होतो आता लाखभर रुपयाच्या वर येईल पेमेंट तुम्ही बघा आणि तुम्ही वाईट कमेंट करायला माझ्या चॅनलमध्ये या आणि चॅनल ओपन करा सुद्धा मला पैसे भेटणार आहेत संपला विषय तुम्ही काय करताय पैसे मिळवून देत आहे मला जिथं घाण बोलायला येत आहे ना तिथं मला वीस रुपये ते पन्नास रुपये शंभर रुपये देऊन जात आहे घाण बोलून माझा काही तोटा होत नाही माझं फक्त तुम्ही फक्त आब्रू जाती माझी जाऊन दे काय फरक पडत नाही एवढी टिकटॉकला दोन वर्ष घालवली पार पार आणि आता काय गेली म्हणून फरक पडणार आहे मला आता काहीच फरक पडत नाही आता मी माझ्या लाईफमध्ये व्यवस्थित आहे खुश आहे नो प्रॉब्लेम नो टेन्शन मित्राला टेन्शन घेत नाही अजिबात काय व्हायचंय ते होऊ दे मरू दे तिकडच मी आहे ना जी आहे ना ती आहे मला कुणाला दुनियाला दाखवायची गरज नाही मी कशी आहे काय आहे आणि काय केले मी आणि काय नाही केलं मी नो प्रॉब्लेम मला काही फरक पडत नाही आता तुम्ही काही बोलताय काही नाही बोलत फक्त मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसतील तर माझ्या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करू नका आणि जर ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना मला फॉलो करा आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडतच नाहीत त्यांना आत्ता लगेच जाऊन माझ्या ह्याच्यात अनसबस्क्राईब करून टाका माझा काही व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही संपल्याविषयी विषय याच्या पलीकडे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही आता आणि मला प्लीज मेहरबानी करून काय प्रश्न विचारू नका आता कसं आहे माहिती का सगळं करून बघितलं तुपात घोळ साखरत घोळ सगळं केलं पण आहे ना तमाशा व्हायचा ती होणारच आहे आता मला पण कळलंय ही की तमाशा व्हायचा आहे ती व्हायला चालू झालाय त्याच्यामुळं आता तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहावा माझं काही व्हिडिओ व्हिडिओ येणार नाहीत ह्या कुठल्या गोष्टींवरती मी मी असल्या गोष्टींवर फालतू गोष्टींवर लक्ष देत नाही अजिबात मला फक्त माझी लाईफ जगायची मला कसं पुढं जाईल ना ही बघायचंय मला आज मी फोर व्हीलर शिकली आज मी माझं पंधरा दिवस झालं आज भर बर, बऱ्यापैकी मी फोर व्हीलर चालवू शकते आणि अजून हिथून पुढं आहे ना मी भरपूर काही शिकणार आहे माझं मी शिक्षण पूर्ण केलं एकच वर्ष राहिलं आता शिक्षणाचं शिक्षण पूर्ण केलं इथून गेली ना इथून इथला अनुभव घेऊन गेली ना कोणीही मला तीस हजार पेमेंट कुठंही देईल फक्त मी तीन महिना अजून काम करून कोणी कोण पण देईल तीस हजार पेमेंट आता मी पंधरा घेते ना तर आता मला तीस हजार कोण पण देईल आणि मला आणि पन्नास हजार तिकडे युट्यूबवर येऊन त्याचा काय फायदा नाही मला ही पंधरा हजार महत्त्वाचं येतं कारण माणूस जेवढं व्यस्त राहील ना तेवढं त्याचं ते माइंड फ्रेश राहतं नाहीतर जेवढं माणूस ना मोकळं असतं ना त्याच्या माइंडमध्ये प्रत्येक गोष्टी येत राहतात येत राहतात आणि तो त्या गोष्टी करत राहतो करत राहतो म्हणून जिंदगीत माणसाने स्वतःला व्यस्त ठेवावं आणि बाकीच्या गोष्टींचा विचार न करता स्वतःची जिंदगी पुढं ढकलत जावी म्हणून मी माझ्या स्वतःला व्यस्त ठेवते आणि आज मी तेच केलं आहे मी माझ्या स्वतःच्या जिंदगीत माझी मी व्यस्त राहणार आहे ना कुणाकडे लक्ष देणार ना कुणाचं काय बघायचंय मला ना कुणाला रिप्लाय द्यायचा आहे मला काय म्हणायचं ते म्हणू द्या पन्नास लपडी करू द्या शंभर करू द्या काय फरक पडणार आहे देवाला माहिती आहे ना आज जर मी वाईट असेल देवाने मला इथपर्यंत आणलं नसतं जर मी वाईट केलंय ना मी एखाद्याला लयत त्रास दिलाय ना तर देव बघतोय ना वरनं त्यानं मला इथपर्यंत आणलं नसतं आज आज मी लाखभर रुपये महिना कमावला नसता दे देव करतो ना ते चांगल्यासाठी करतो आणि त्यानं माझं चांगलंच केलंय त्यामुळे मी आता मागं बघणार नाही बास इथून पुढं जायचं ज्यांना सबस्क्राईब करायचं त्यांना करा, करा ज्यांना नाही ना करायचं यांना नाही कर नका ना, ना करू माझं चॅनल आहे मी माझ्या चॅनलवर माझे व्हिडिओ बनवत राहणार तुम्हाला वाटेल तर बघा नाही वाटेल तर बघू नका या पलीकडं मी तुम्हाला आता काहीही सांगू शकत नाही आणि मेहरबानी करून मला प्रश्न विचारू नका मी एकदम एकदम म्हणजे एकदम सुखी सुखी जीवन जगणार आहे कारण झाला मला त्रास मला काल परवा मला खूप त्रास झाला आणि मला ती मी व्यक्त पण करू शकत नाही आता मला करायचा पण नाही मला लई त्रास झाला मला काल दुपारपर्यंत परत त्याच्या आनंदी रात्री रात्रीसुद्धा मला लई त्रास झाला yeah, yes. मग मला सांगायचं नाही मला त्रास झाला आहे म्हणून असू दे लपडी केली ना शंभर करीन अजून काय फरक पडत नाही मला शंभर केली करती काय म्हणतात ना त्याला की हजार जरी केली ना तरी कोणाला काय फरक पडणार नाही आता तुम्हालाही काय फरक पडणार नाही ना? मी केली तुमचं काय जाणार त्यात काय जाणार नाही माझंच जाणार आहे माझे आब्रू जाईल माझी इज्जत जाईल तुमचं काय जाईल तुमचं काही जाणार नाही आणि ह्या दुनियात आहे ना ज्यानं जी ती लपडच करायला आलं आहे कोण करत नाही मी माझ्या डोळ्यासमोर बघती की सगळी लपडीच करते ती या आणि जर तुम्हाला असं वाटतंय ना मी बी केलं तर केलं तुमची जर समज आहे की मी लपडी करते तर ठीक आहे ना तुम्ही समजा ना मी करती लपडी केलं बाबा अजून दहा पंधरा वीस पंचवीस जेवढी पाहिजे तेवढी केली ह्या ह्याच्या पलीकडे अजून काय सांगू तुम्हाला आता ह्याच्या पलीकडे माझ्याकडे उत्तर नाही आणि मला त्रास काही देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र